दिवाळीच्या निमित्तानं पेंडॉलमध्ये उपस्थित सर्व सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित सर्व कर्मचारी बंधूंना आता आपल्याला सामुदायिक प्रार्थनेच्या महत्त्वावर श्री विजयदादा महात्मे हे चार शब्द सांगतील अशी मी त्यांना विनंती केली. ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकोजी महाराज आजच्या या सामुदायिक प्रार्थनेकरता उपस्थित असलेले सर्व दुखावलेले कर्मचारी बांधव, गेल्या अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी या हा जो संप पुकारलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जी आपण सामुदायिक प्रार्थना घेतली, खऱ्या अर्थाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुदेव सेवा मंडळाची निर्मिती केली आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून सामुदायिक प्रार्थना निर्माण केली. आणि सामुदायिक प्रार्थना कशासाठी, मन रंगवी ही प्रार्थना, तन मन करी ही प्रार्थना, आचार सगळा प्रार्थना, सुविचार तो ही प्रार्थना, जीव प्रार्थना शिव प्रार्थना, प्रत्येक श्वास ही प्रार्थना, धार्य पुत्रा धडकणे, तर सामुदायिक प्रार्थना म्हणजे वंदनीय महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची जी संकल्पना आहे, थोडक्यात आपल्याला संकल्पना सांगायची झाल्यास आपल्याला सर्वांना माहित आहे की या भारत देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. एकमात्र देश असा आहे की या ठिकाणी सर्व धर्माचे लोक राहतात. म्हणजे आता मुसलमान समाजाचा सुद्धा माणूस या ठिकाणी राहतो, म्हणजे अर्थातच मुस्लिम समाजाचे असेल तर त्यांची मस्जिद आहेच, हिंदू धर्माचा आहे त्यांचे मंदिर आहे, बौद्ध धर्माचा आहे त्यांचं बुद्ध विहार आहे. म्हणजे ज्या ज्या धर्माचे लोक या ठिकाणी राहतात, वेगवेगळ्या धर्माचे लोक वेगवेगळ्या मंदिरात वेगवेगळ्या आपापल्या मूर्तीची, जसं मंदिर आहे तर वेगवेगळ्यांचे देवसुद्धा वेगवेगळे आहेत, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं उपासना करतात. पण वंदनीय महाराजांनी ही जी संकल्पना केली सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना कशासाठी, वंदनीय महाराज म्हणतात सर्व धर्माचा समन्वय विश्व शांतीचा उपाय, लोक सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. सामुदायिक प्रार्थनेतून काय होते, सामुदायिक प्रार्थनेतून संघटन निर्माण होते, सामुदायिक प्रार्थनेतून जे जे म्हणाल ते निर्माण होते, सामाजिक कार्य, राष्ट्रीय कार्य काय काय आपल्याला करायचं या ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेतून या निर्माण होते. आणि या उद्देशाने वंदनीय महाराजांनी सर्व धर्माचे लोक या ठिकाणी एकत्रित यावे आणि सर्व धर्माची एकच प्रार्थना अशी असावी या अनुषंगाने वंदनीय महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची प्रणाली सुरू केली. आणि गेल्या 45 दिवसापासून आपण या ठिकाणी हा जो हे जो दुखवटा आहे हा जो संप चालू आहे. आता मी पाहतो अनेक ठिकाणी आंदोलन होतात, हा आपला आम्ही न कोण्या पंथीचे पण सर्व पंत ही आमचे ना, राजकारण आमचे ना, हिंदू संस्थे कोणाचे, हा राजकारणाचा विषय नसून आपण पाहतो बरेच ठिकाणी मोठे मोठे आंदोलन होतात. आंदोलन झाले की सर्वात पहिले कोणावर त्याचा रोष कोणावर काढला जाते, एसटी कर्मचाऱ्यावर, एसटीवर रोष, लाल परीवर रोष काढल्या जाते. वंदनीय महाराज म्हणतात पर एक भूल हे छात्र की वो बोल अपना तोडते, राष्ट्रीय अपना माल भी सारे मिलाकर तोडते, नुकसान होता है उनको ख्याल उनको है नहीं, लड़ना मुझे है मान्य पर नुकसान ना होवे कहीं. खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संप पुकारलेला आहे. वंदनीय महाराज म्हणतात पशु पक्षी ही कीटके किती बघ मेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अशी संकटून या धावती, तू मानवाचा देह असून कान तुझी भावना, धार्य पुत्रा जळकरी, तर सामुदायिक प्रार्थना. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना केली. आमचे मित्र सन्माननीय प्रफुल्लदादा सावंत हे नागपूरला असतात आणि त्यांनी अमरावतीत येऊन या ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन करावं आणि अशा ठिकाणी सामुदायिक प्रार्थनेचं आयोजन करावं हे फार एक महत्त्वाचा विषय आहे. आणि खरंच लहरी राजा प्रजा आंधळी अजब तुझे सरकार, उत्तवा अजब तुझे सरकार, खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला आपण जो न्याय मागत आहे खऱ्या अर्थाने लवकरात लवकर आपल्याला याचा न्याय मिळाला पाहिजे. आणि मला एवढं सांगा आता की आता प्रार्थनेवर भाषण म्हणून नाही आहे पण आपण जनरली एक चर्चा करू, जो मुठीत जीव घेऊन चालते, जो व्यक्ती मुठीत जीव घेऊन चालते त्याला कमी पगार आणि जो खुर्चीवर बसते त्याला जास्त पगार, हा कुठला न्याय आहे सांगा ना, ही वास्तविकता, हा कुठला न्याय आहे. म्हणून आपल्याला हे बदललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे शासनाचं जे हे जे विलगीकरण आहे हे लवकरात लवकर व्हावं
आणि अशी मी गुरुदेव चरणी प्रार्थना करतो आणि या संबंधित सरकारला याची लवकरात लवकर सद्बुद्धी द्यावी आणि खरं म्हणजे फार जसं माणसाचं जे हृदय आहे हृदयातून जसं लाल रक्त निघून गेल्यावर काही नाही राहत माणसाचा जीव राहत नाही तसंच या राज्यातून समजा लालपुरी निघून गेली जशी समजा रस्त्यावर धावून नाही राहिली ना तर खऱ्या अर्थाने ओसाड पडल्यासारखं वाटून राहिलं म्हणून लवकरात लवकर हे झालं पाहिजे आणि विलगीकरण झालं पाहिजे एवढी शासनाला सद्बुद्धी मिळावी यासाठी या सामुदायिक प्रार्थनेचा उद्देश आहे आणि यासाठी आमचे मित्र प्रफुल्लदादांनी सामुदायिक प्रार्थना घेतलेली आहे. कसं आहे हा या जगात खूप झाली माणसे चोर आणि लुटारूची रूप झाली माणसे हक्क आपले मागण्या पेटल्या होत्या मशाली पाहिला एक तुकडा आणि चूप झाली माणसे अशासारखी या ठिकाणी परिस्थिती झाली आहे. पण तरीही तुम्ही तग धरून बसले आहात तग धरून बसलेले आहे काही गेले काही आले असल पण तग धरून बसणं हे फार महत्त्वाचं आहे कारण की महाराज म्हणतात पशुपक्षी किटके जनावर लोक पाहत ना संघटनेनं होते संघटनेनं हे सर्व काम होते आणि लवकर गुरुदेव चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी हा जो संप पुकारलेला आहे लवकर आपली जे लालपरी आहे रस्त्यावर धावावी आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व शासनाने मान्य कराव्या एवढं मी बोलतो आणि शेवटी जाता जाता सांगतो आम्ही असे दिवाने आम्हास नाव नाही राहतो घरोघरी पण आम्हास गाव नाही. खऱ्या गाव आहे का तुम्हाला तुम्ही घरोघरी तुम्हाला बेबंद पाखराचे आहोत पंख आम्ही म्हणजे तुम्हाला या ठिकाणून त्या ठिकाणून त्या ठिकाणून त्या ठिकाणी फिरावंच लागते ना घरट्यात राहण्याचा आम्हास राव नाही घरट्यात राहण्याचा आम्हास राव नाही.